वेग निकाळायची प्रत्येकाला वाटत आहे मी जिंकणार, पण निवडणुकीत निवडून कोण येणार पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। आजपर्यंतच्या सांगलीच्या इतिहासात लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी झालेली आहे। अपवाद फक्त एकदाच, संजय काका पाटील हे विजयी झाले। मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की प्रत्येक वेळी काँग्रेसशीच असणारी वाटणारी जागा आता जिंकणार कोण, पण आपणास तब्बल एक महिना आता वाट बघावी लागणार आहे। सांगली लोकसभेचे तिसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झालेले आहे। एकूण 12 उमेदवार असणाऱ्या लढतीत खरी लढत आहे भाजपचे खासदार संजय काका, स्वाभिमानीचे विशाल दादा, वंचित बहुजन आघाडीचे पडळकर यांच्यातच खरी लढत आहे। काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका भाजपने आपल्या ताब्यात अगोदरच घेतलेल्या आहेत। त्यामुळं पुन्हा संजय काकाच हे भाकीत आता खरे ठरणार का, हा प्रश्न मतदारांना आहे। प्रथम काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीसाठी सोडली असली तरी सुद्धा उमेदवारी मात्र काँग्रेसचे विशालदादा यांनाच मिळालेली आहे। दुसरीकडे मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळतंय। भाजप सोडून वंचित आघाडीकडून माननीय गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवलेली आहे। संजय काकांना आव्हान देऊन यांनी भाजप सोडचिठ्ठी दिलेली आहे। काकांचे लक्ष जास्त करून जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ या मतदारसंघावर होते, तर विशाल पाटील यांना जत, सांगली, पलूस, कडेगाव मतदारसंघ आपल्या पाठीशी आहे असं वाटतं। गोपीचंद पडळकरांना धनगर व सर्व दलित समाजाबरोबरच सांगली, मिरज, तासगाव मतदारसंघात आघाडी मिळेल अशी आशा वाटते। स्वाभिमानीकडे मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, मराठा समाजाचा कल दिसत आहे। संजय काकांना मराठा, लिंगायत, ब्राह्मण समाजाचा पाठिंबा आहे असं दिसतंय। पडळकरांना धनगर व मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा आहे असं वाटतंय। सर्वच उमेदवारांना विजयाची आता पक्की खात्री वाटत आहे। खरं तर या तिन्ही उमेदवारांना तारणार आहे ते हुंपीचंच, म्हणजे सांगलीचंच। सांगली मतदारसंघातून जो मताधिक्य घेऊन येईल तोच यावेळी विजय होईल असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे। बघूया आता आगे आगे होत आहे क्या।